दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणेच्या 65व्या वार्षिक परिषदेचं 1 आणि 2 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आलं आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त साखर उत्पादन संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मानसिंगराव जाधव आणि उपाध्यक्ष एस एस गंगावती यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉक्टर एस एम पवार, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संचालक डॉक्टर सुभाष शिंदे, श्रीकृष्ण देव, मुकुंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मानसिंगराव जाधव म्हणाले की हॉटेल हयात रिजन्सी येथे 2 दिवसीय वार्षिक परिषद होणार असून यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, कोईमतूर शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर बक्षीराम कानपूर येथील नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र एम अग्रवाल, नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑप शुगर फॅक्टरीचे कार्यकारी संचालक प्रकाश पी नाईक नवरे, तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या साखर आयुक्तांची प्रमुख उपस्थिती या परिषदेला असणार आहे. यावेळी साखर निर्मिती क्षेत्रात शून्यातून सुरुवात करून प्रभावशाली योगदान देणारे दौंड येथील नाथ मस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कोल्हापूर येथील जवाहर एस एस केचे कल्लाप्पा आवाडे, उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल निरानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे समूह कार्यकारी संचालक संगमेश निरानी, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सुधाकर ठेगडे आणि श्रीकृष्ण देव, उत्पादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अजित सिंग पाटील, अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीबद्दल विजय खोत, कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल मच्छिंद्र बोखरे, सह उत्पादन क्षेत्रातील कामगिरीबद्दल मोहन डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर संजीव माने, अशोक खोत, प्रद्युम्न अतोदरिया आणि अशोक पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना एस एस गंगावती म्हणाले की या परिषदेत यंदाच्या गुंडराव मेमोरियल लेक्चर अंतर्गत कोईमतूर शुगर क्रेन ब्रिडिंग इन्स्टिट्यूटचे डॉक्टर बक्षीराम यांचे दुष्काळोधित आणि उच्च उत्पादकता तसेच उच्च साखर उतारा देणाऱ्या ऊसाच्या जाती या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर जे पी मुखर्जी मेमोरियल लेक्चर अंतर्गत राष्ट्रीय शर्करा संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन यांचे व्याख्यान होणार आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन हे आपल्यास माहिती आहे की फार एक ओल्ड इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्यामध्ये साखर धंद्याबद्दल सातत्यानं विचार केला गेला आणि केला जातो. इतकी जुनी ही पहिली संस्था आहे की जी 1936 साली अंडर द गायडन्स ऑफ मिस्टर लालचंद हिराचंद जोशी यांनी ती चालू केली. त्यावेळच्या लोकांना घेऊन त्यांनी चालू केलेली आहे. ह्याच्या प्रत्येक वर्षी आमच्याकडं ह्याच्यावरती एक वर्षाचं प्रत्येक वर्षी 2 ते 3 दिवसाचं कन्व्हेन्शन असतं. त्या कन्व्हेन्शनमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कर्नाटक आणि गुजरात ह्या तिन्ही स्टेटमध्ये आम्ही काम करतो. त्या आसपासचे शेतकरी आणि सायंटिस्ट, इंजिनियर्स, केमिस्ट वगैरे या लोकांचे त्यांच्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे आलेले पेपर्स आम्ही एकत्र करतो आणि एक प्रोसिडिंग तयार करतो. ते प्रोसिडिंग हे आधीच डिक्लेअर केलं जातं. त्यात आलेले पेपर्स वाचून जे डेलिगेट्स येतात त्यांना त्यावरती चर्चा करायला परवानगी दिली जाते आणि त्याप्रमाणे एक दिवस यावरती चर्चासत्र चालू होतं आणि त्या चर्चासत्र ह्याच्यामध्ये जे काय घडतं त्याच्यातून त्यात चांगले पेपर्स कुठले किंवा खरोखरच त्याच्यात जास्त वर्थ असणारे कुठले याप्रमाणे त्यांना बक्षिसी दिली जातात. ती दुसऱ्या वर्षाकरता त्यावेळा ते डिक्लेअर केली जातात. या पद्धतीचं एक कन्व्हेन्शन होतं. या कन्व्हेन्शनमध्ये बेसिकली शुगर इंडस्ट्रीमध्ये काय चाललेलं आहे, काय घडतं आहे आणि काय घडवायचं आहे याचा विचार तिथं केला जातो. आणि एवढंच नव्हे तर त्याचा उपयोग जे नवीन येणारे जे केमिस्ट इंजिनियर्स आहेत किंवा यंग जनरेशन आहे त्यांनाही चांगला होतो. कारण त्यांच्या तिथं काही कल्पना क्लिअर होतात आणि त्याप्रमाणे ते कामाला लागतात. ही ह्या हिची बेसिक कल्पना आहे. या संस्थेमध्ये या पद्धतीने आम्ही काम करतो आणि ह्याच्याकरता हे 2 दिवस जे आहेत ते आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतात. एवढंच नव्हे जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये निराळ ह्याला जर एखादा सण साजरा होतो त्याप्रमाणे GST विचार केला तर कन्व्हेन्शन इज अ सच अ थिंग दॅट वी रिअली लव्ह इट बिकॉज दॅट इज वन्स इन अ इयर. त्याचा आम्हाला उपयोग इथं सगळ्यांना एकत्र आणण्याकरता गेट टुगेदरसारखा अधिक त्यांच्या नॉलेजमध्ये भर घालण्याकरता करतायत. हे यंदाच्या वर्षी आम्ही इथं हयात हॉटेलमध्ये पुण्यामध्ये केलेलं करायचं ठरवलेलं आहे आणि ते 1 आणि 2 तारीख ऑक्टोबरची पूर्वी हे ठरलं होतं. पण मध्यंतरी झालेल्या पावसाच्या एक्सेसिव्ह पावसामुळं आम्हाला त्याला पुढे पोस्टपोन करणं गरजेचं पडलं. कारण कोल्हापुरामध्ये ज्या पद्धतीचा कोल्हापूर, सांगली, सातारा या जाग्यावरती ज्या पद्धतीचा पाऊस झाला आणि ज्या पण हानी झाली त्याचा विचार करत असताना हे आपण त्याला घेऊ नये
असं एकमतानं ठरलं आणि ते पोस्टपोन करून ह्या 1 आणि 2 तारखेला ऑक्टोबरचे आम्ही घ्यायचं ठरवलं आहे. ते इथं हयात हॉटेलमध्ये हे होणार आहे. आपल्याला असं वाटतं की ज्यांना हे जी कल्पना आहे त्यांनी कृपया त्याविषयी हजर राहावं. एवढंच नव्हे की जे ह्याच्या प्रचारामध्ये जे सांगितलं जाईल त्याप्रमाणे जराला यायची इच्छा असेल त्यामध्ये तिथंसुद्धा डायरेक्ट तुम्ही येऊन मेंबरशिप घेऊनसुद्धा तुम्ही काम करू शकता. अशा पैकी यंत्रणा तिथं राहते आहे.